कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. कणकवली शहरात पटवर्धन चौकात असलेल्या आरबी बेकरीला आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत आरबी बेकरी जळून पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. यावेळी बेकरीच्या बाजूला असलेल्या राजू गवाणकर यांचे कार्यालय व बर्डे मेडिकलला देखील आगीचा फटका बसलाय. घटनेची माहिती मिळताच कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह अनेक नागरिकांनी धाव घेतली आहे. आगीचा भडका एवढा जोरात होता की या आगीत चौकातील इतर दुकाने देखील आगीच्या भक्षस्थाने पडली आहेत. कणकवली नगर पंचायतीचा बंब येऊन देखील आग आटोक्यात येत नव्हती. अखेर कुडाळ MIDC व मालवण नगर पंचायतीचा बंब बोलवण्यात आला होता, त्यानंतर आग काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही दुकाने अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती. यामध्ये लाखोंचे नुकसान झाले असून ही आग शॉर्ट सर्किट झाल्याने लागल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार नितेश राणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली आहे.